जय महाराष्ट्र। आता आम्ही पाचडमध्ये आणि रायगडाच्या एकदम जवळ छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री राजमाताजी जो यांची समाधी या ठिकाणी। काल रात्री रायगडाच्या जवळ आम्ही स्टे केला होता आणि सकाळी मस्त वैकी सनराईज पाहताला रायगडाच्या एकदम जवळून। इथं 2 जानेवारी 1999 जीर्णोद्धार केलाय। रायगडाला जाताना रायगडाच्या जवळच पाचडगाव आहे एकदम जवळ, तिथेही समाधी राजमाता जिजाऊ साहेबांची। शासनाचं एकदम दुर्लक्ष झालेलं आहे, इथं सगळी खेळणी बंद पडलेली गंजून गेलीत। स्वच्छता मात्र आहे। राजमाताजी जाऊनी कायम सांगितलेलं की आपला आर्मर हेच आपलं सर्वस्व आहे, शत्रू आपल्यावर फक्त आर्मराच्या वाटेनेच हल्ला करू शकतात, कारण जमिनीतनं मराठ्यांवर हल्ला करण्याचं धाडस कोणामध्येच नव्हतं जोपर्यंत फितुरी होत नाही तोपर्यंत। मस्त परिसर आहे। त्यांनी 1600 सांगितलेलं सौरू की मराठ्यांवर जर हल्ला झाला तर तो समुद्रातून होऊ शकतो आणि 2611 तेच झालं। इथनं आता सरळ आम्ही रायगडावर जाणार आहे। एकदम मस्त एरिया, रोड्स वगैरे पण चांगले आहेत आणि रायगडाची ट्रिप एका दिवसात होऊ शकते, म्हणजे पुण्यातनं रायगडला वगैरे ते काही इतकं दूर नाही। एक्सप्रेसवेपासनं खाली उतरलं की एकदम जवळ आहे आणि रोडमध्ये पाली पण आहे, पण आम्हाला निघायला थोडं लेट झालं होतं काल, त्यामुळं ह्याच्यासाठी डे 2 लागला। ह्याच्यानंतर प्रतापगडाकडे जाणार आहे, म्हणजे 5 गणीकडे डे 3 साठी।